हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मऊ कुशकुशीत आणि तसेच पौष्टिक असे मुगाच्या डाळीचे अप्पे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी मुगाची डाळ, कांदा, शिमला मिरची, हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं लसूण, धनाजीरा पावडर, राई जिरे, रवा, टोमॅटो आणि कोथिंबीर। तर चला तर बघूया रेसिपीकडे। सर्वप्रथम एक वाटी मुगाची डाळ 3 तास पाण्यात भिजत ठेवा। 3 तासानंतर मुगाची डाळ मिक्सर जारमध्ये काढावी। आता त्यामध्ये हिरवी मिरची, आलं लसूण, कोथिंबीर, एक छोटी वाटी बारीक रवा, घालून जाडसर वाटून घ्यावे। आपलं मिश्रण तयार आहे। हे मिश्रण पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावे। आता मी ते एक मिक्सिंग बाउल मध्ये काढत आहे। यात आपल्याला शिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि धनाजीरा पूड टाकून मिक्स करायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर या मिश्रणाला 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवून द्यायचंय। आता या मिश्रणामध्ये 1/2 चमचा हळद आणि चवीपुरता मीठ टाकून ढवळून घ्यावे। या मिश्रणात आपल्याला फोडणी टाकायची आहे। त्याच्यासाठी फोडणी पात्रात थोडं तेल टाकून राई जिरं आणि कढीपत्ता तडतडू द्यावा। फोडणी तडतडल्यानंतर ती फोडणी या मिश्रणात टाकावी। परत मिक्स करून घ्यावे। आपण या मिश्रणात 1/2 चमचा इनो पण टाकणार आहोत। म्हणून जेव्हा आपलं पात्र अप्पे पात्र गरम होईल त्याच्या 2 सेकंद आधी आपण याच्यात इनो टाकायचं आहे। तर आता आपण अप्पे पात्र आपलं गरम करून घेऊया। अप्पे पात्र थोडंसं गरम झाल्यावर त्याच्यात प्रत्येक साचात थोडं थोडं तेल टाकावं। आता आपल्याला इनो टाकायचा आहे। अर्धा चमचा इनो मध्ये टाकून त्याच्यावर थोडस पाणी टाकायचं आणि एकाच डायरेक्शनने ढवळून घ्यायचं। आता आपल्याला प्रत्येक साच्यात हे मिश्रण सोडायचं आहे। त्याच्यात मिश्रण टाकल्यावर 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर हे झाकून ठेवावं। सोनेरी कलरचे झाल्यावर दुसऱ्या साईडने परतून घ्यावे।
आणि परत 10 मिनिटं ठेवावे. फ्रेंड्स, आपले कुरकुरीत पौष्टिक असे अप्पे तयार आहेत. फ्रेंड्स, आपले पौष्टिक असे मुगाच्या डाळीचे अप्पे खाण्यासाठी तयार आहेत. हे तुम्ही सेजवान चटणी किंवा टोमॅटो कॅचअप किंवा हिरवी चटणी, खोबऱ्याची चटणी ह्याच्याबरोबर खाऊ शकता. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय